सांगाल आज नाशिक मध्ये आला ज्या विषयाचा शब्द नाशिकला दिला होता मला अतिशय आनंद आहे की एक अतिशय अत्याधुनिक अशा प्रकारची ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम नाशिकला आपण देतो आहोत। मी महानगरपालिकेचं मनापासून अभिनंदन करतो। ही अतिशय आधुनिक आणि क्लीन ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहे, ही अजून डेव्हलप करावी लागणार आहे। आता महानगरपालिकेने 50 बसेस केंद्र सरकारला मागितल्या आहेत इलेक्ट्रिकच्या, त्याही आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू। आणि निओ मेट्रो आणि ही बस सिस्टीम याचं इंटिग्रेशन झाल्यानंतर एका आधुनिक शहरामध्ये नाशिकचं रूपांतर होईल आणि हे सगळं काम या ठिकाणी महानगरपालिका करते आहे। मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। देवेंद्र, काल केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे, महाराष्ट्रातले 4 लोकांना एकत्र मिळाले, मला अतिशय आनंद आहे। महाराष्ट्रातनं 4 लोकांना याच्यामध्ये संधी मिळाली आहे आणि खाती देखील महाराष्ट्राला चांगली मिळाली आहेत। म्हणजे रावसाहेब पाटील जे आधीपासून होते त्यांनाही चांगली खाती मिळाली आहेत, याही चारही मंत्र्यांना महत्वाची खाती मिळाली आहेत। त्यामुळे बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्राच्या वाटी अतिशय चांगली खाती या ठिकाणी आली आहेत, यांनाही महाराष्ट्राला फायदा होईल। आज नाशिकमध्ये असल्यामुळे विशेषतः डॉक्टर भारती पवार यांचा देखील मनापासून मी अभिनंदन करतो की या जिल्ह्याच्या एका सुपुत्रीला आज केंद्रीय मंत्रिमंडळात, मला असं वाटतं 50 वर्षानंतर केंद्रीय मंत्र्याचं स्थान नाशिक जिल्ह्याला मिळालं। भाऊ, पण नारायण राणे यांना जे काही मंत्रिपद मिळालंय त्याच्यामुळे भाजप शिवसेनेमध्ये जी मधल्या काळात युती होणार, एकत्र येणार अशी चर्चा चालू होती, तिला पूर्णविराम मिळालाय का? मला असं वाटतं की एकतर चर्चांवर कुठले निर्णय होत नसतात, चर्चा वेगवेगळ्या प्रकारच्या होत असतात आणि राणे साहेबांना मंत्री बनवताना त्याच्या क्षमतेचा विचार केलेला, बाकी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा विचार केलेला। ईडीची नोटीस आलेली आहे, खडसेंच्या चौकशी लावलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की मी भाजप सोडल्यामुळे माझ्या मागे चौकशीचा। बघा, असं आहे की या संदर्भात ईडी जे काही बोलायचं आहे ते बोलेल, मी काही ईडीचा प्रवक्ता नाही। कायदा आपलं काम करत असतो। भारतीय जनता पक्षामध्ये अशा प्रकारे विंडिक्टिव्ह काम करण्याची कुठलीही प्रथा नाही। प्रीतम मुंडे यांना तिकीट मिळालेलं नाही, मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं नाहीये, मुंडे भगिनी नाराज आहेत, त्या कुठे कमी पडल्यात नेमकं? असं तुम्हाला कोणी सांगितलं त्या नाराज आहेत? कृपा करून, कृपा करून कारण नसताना त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका। भारतीय जनता पक्षामध्ये माननीय आमचे सर्वोच्च नेते निर्णय करत असतात, ते निर्णय करताना योग्य वेळी सगळे निर्णय होतात, त्यामुळे अकारण कुठली नाराजी नसताना त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आपण करू नका।